परतवाडा शहरातील अत्यंत व्यस्त असणाऱ्या महावीर चौकात सायंकाळच्या सुमारास किरकोळ व्यवसायी निखिल मंडले या युवकावर विकी धाडसे या युवकाने चाकूचा वार करत प्राणघातक हल्ला केला। महावीर चौक येथे निखिल मंडले आपल्या व्यवसायात व्यस्त असताना विकी धाडसे या युवकाने निखिलवर चाकूने पोटात वार करत गंभीर जखमी केले। निखिलला तात्काळ उपचारासाठी भरती करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार निखिल आणि विक्की एकमेकांशी परिचित आहे। विशेष म्हणजे ही घटना होण्यापूर्वी जिल्हाधिकारी पवनीत कौर, ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांचा ताफा महावीर चौकातून 7:30 सुमारास या ठिकाणावरून गेला होता। विशेष म्हणजे या ठिकाणी 10-15 पोलिसांचा बंदोबस्त होता। नेमका हा हल्ला कुठल्या कारणाने झाला याचे कारण अद्याप पुढे आले नाही। पुढील तपास पोलीस करत आहेत। पोलिसांनी या घटनेच्या अनुषंगाने सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय। महाराष्ट्र TV 24 साठी राजेंद्र वाटाणे, अमरावती।